नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। प्रोफेसर कॉलनी चौकेतील चौपाटी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, व्यावसायिकांची मागणी, अन्यथा आमरण उपोषण। साबळे उपनगर भागातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे असलेली चौपाटी हलवण्यात येत आहे। या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार आहे। या स्मारकाला चौपाटीवरील व्यावसायिकांचा विरोध नाही, परंतु स्मारकाच्या आजूबाजूला आम्हाला आमचा व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यावसायिकांनी केली। आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी याबाबत संवाद साधला, तसेच वेळप्रसंगी मनपा प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि अवतारा ही अभिमानाची गोष्ट आहे। चोकर चौक चौपाटीच्या असोसिएशनतर्फे ना अभिमान आहे आम्हाला की या पुतळा आमचा चौकात व्हावा। त्याला आमचा कालही विरोध नव्हता, आजही नाही, उद्याही नाही। पण महापालिकेचा 129 ठराव असा झाला होता की तिथं चौथरा आणि पुतळा असा ठराव ते पास झालं होतं। पण आता काय आम्ही तरी आम्हाला कात्रीत सापडायचं, कुठंतरी आम्हाला अडचणीत आणायचं, अशा गोष्टी चाललेल्या आहेत। काय चुकलं होतं आमचं काय माहिती, की आता आमच्यावर आमच्या पोटा पाण्यावर आले। आम्हाला सांगा, आमच्या पोटासाठी फक्त आम्ही तिथं उपोषणाला बसणार होतो। आम्हाला तिथून धक्काबुक्की केली, हाकलून देण्यात आलं। आम्हाला आता जीवाला धोका आहे, आणि जीवाला धोका आहे। आम्हाला पोलीस प्रोटेक्शनमध्ये उपोषणाला परवानगी मिळावी, उपोषणाला बसणार होतो। आणि आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं, नाही तर आम्हाला आमच्या जीवाला काही होऊ शकतो। कारण हे समाजकंटक आहेत ना, समाजामध्ये काही व्हायरल करू राहिलीत की विरोध केला, महाराजांना विरोध केला। आमची लायकी नाही आहे, मी मराठा माणूस आहे, माझी लायकी बी नाही महाराजांना विरोध करायची। आणि असं करतात हे दुर्दैव आहे, राजकीय लोकांचं दुर्दैव आहे। इतकं घाणेरडं राजकारण कधी करून कधीच करू नये। एखाद्याचं घर बाबत होईल की जी जागा आहे, त्याच्यामुळं आम्हाला अधिकार आहे की बाबा आम्ही उपोषणात बसून आम्हाला महापालिकेने मायबापाने आम्हाला बसून द्यावा। त्या ठरावामध्ये फक्त 129 ठरावामध्ये फक्त चौथरा आणि पुतळाच आहे। तुम्ही सुशोभीकरण कशासाठी घातलं? गाड्या काढायसाठी, एक दुश्मनी काढायसाठी, एका कार्यकर्त्यांची दुश्मनी काढायसाठी। एवढी खालची पातळी, अरे ते अनिल भैयांनी बी अशी पातळी गाठली नाही, त्यांच्या संघ बी विरोध केला मी यांच्यासाठी, पण यांनी एवढी पातळी गाठव माझ्यासाठी। आयुष्यात आम्हाला फक्त एवढंच भेटलं, हीच अपेक्षा होती आम्हाला। या आम्ही प्रोफेसर चौपाटीला नागरिकांचा पाठिंबा मिळावा म्हणून आम्ही सह्यांची मोहीम राबवली होती। त्याला थोडासा विलंब झाला, पण तरी आमच्याकडे 10,000 सह्यांचा संच आहे। सह्या घेताना नागरिकांच्या अशा भावना व्यक्त झाल्या की भाऊ तुम्ही कधी सांगा, आम्ही तुम्हाला भेटायला यायला तयार आहे, पाठिंबा द्यायला तयार आहे। तुम्ही काय सह्या मागता, आम्ही सह्या बी द्यायला तयार आहे। आणि नागरिकांना आम्ही अशी सुविधा ठेवली प्रोफेसर चौकात की प्रोफेसर चौकाचं आम्ही डेक्कन चौक म्हणून प्रसिद्ध केला। कधी तिथं चुकीचा प्रकार घडला नाही, कधी काही ह्याच्यात इतकी दक्षता घेतली, इतकी काळजी घेतली। आज त्या चौकाचं इतकं वैभव वाढवलं आम्ही, आणि आज त्या चौकाला नजर लागली राजकीयदृष्ट्या, आणि आज आम्हाला तिथं उठून आणलं। ज्यावेळेस आमची चौपाटी तिथं होती, तिथं म्हणजे जागेचा भाव काय होता ना, आज जागेचा भाव काय आहे। आणि लोकांची इतकी प्रामाणिक इच्छा आहे, नगरमध्ये कोणतं गार्डन बिर्डन इकडं फिरायला नाही, पण चौपाटी आपली चौपाटी म्हणून लोक खूपच लोक चौपाटी जातात। आणि त्यामुळं आमची इच्छा आहे की व आम्हाला तिथंच उदरनिर्वाह करायची संधी मिळावी। महापालिकेला विनंती आहे की आम्हाला तिथं त्यांनी जागा द्यावी, आणि काय चुकलं असेल सांभाळून घ्यावा। प्रशासनाला विनंती आहे की आमचे जे कर्जाचे हप्ते वगैरे आहे, आमचा उदरनिर्वाह साधन आहे फक्त आतगडी आहे, आमचा कुठल्याही प्रकारचा गैरव्यवसाय वगैरे नाही आहे, तरी प्रशासनाने आमच्या याच्याकडे लक्ष घालावे आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा। महानगरपालिकेला विनंती करतो की माझा व्यवसाय प्रोफेसर चौकात नाश्त्याची गाडी आहे, आणि माझ्यावर पण कर्ज आहे, आज घराचे हप्ते फेडायचे आहे, तरी महानगरपालिकेने सहकार्य करावं, आम्हाला तिथंच व्यवसाय करायला संधी द्यावी। आमची विनंती आहे की आमच्या हातावरचे बोट आहेत, आम्हाला कर्ज पाणी आहे, मुलांचे शिक्षण आहे, समता आमचा सगळा व्यवहार हा हातगाडी व्यवसायावरच चालतो, त्यासाठी साहेबांनी आम्हाला मदत करावी। छत्रपती संभाजी महाराज की जय, महाराजांचा पुतळा व्हावा ही आमच्या सर्व चौपाटी धारकांची इच्छा आहे।
कायमस्वरूपी, पण त्या महाराजांच्या छत्रछायेखाली आमचा पण उदरनिर्वाह व्हावा ही एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि पालिकेला आमची विनंती की महाराजांचा पुतळा तिथंच व्हावा आणि त्याच्या साईडला आम्हाला व्यवसाय करण्यासाठी थोडीशी जागा द्यावा. त्यांचं पुतळा उभं राहावं ही आनंदाची गोष्ट आहे, पण त्यांच्या छत्रछायेखाली आम्हालाही तिथं गोरगरिबांना पोट भरण्याची संधी मिळावी व आमच्या हातगाड्या पहिले जसे लागले होते तशाच लावण्यात यावे ही आमची विनंती. छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक तिथे व्हावा ही आमची प्रबळ चौपाटीवरून इच्छा आहे, पण त्याचबरोबर आम्ही जे गोरगरीब तिथं पोट भरत होतो आज 4 दिवस झाले, आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे त्या स्मारकाखाली आम्हाला पण पोट भरायची संधी द्यावी आणि रोजीरोटी आमची चालू करावी, हीच आमची विनंती. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.